अजित पवार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह बहुमत चाचणीला खबरदारी घेऊन उपस्थित राहणार राज्यात नाट्य सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती पण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते अशातच काल पुन्हा अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली पण त्यांचा अहवाल अद्याप पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे राज्यातील सत्ता संघर्षामध्ये महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत अशातच तीन आणि चार जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे त्यासाठीच अजित पवारांनी आपली कोरोना चाचणी केली होती अशातच अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे खबरदारी घेऊन ते फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी